तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात चढ्ढा रेसिडेन्सी वांगणी अंबर सखी महिलांसाठी विशेष बचत खाते माझी बचत माझा फायदा अंबरनाथ जय हिंद कोऑपरेटिव बँक। एकीकडे लोकसभा निवडणुकीचा पडघम वाजला असून सर्व पक्ष तसेच उमेदवार हे आपल्या प्रचाराच्या कामाला लागले आहेत। याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीत मतदानासाठी नागरिकांनी घराबाहेर पडावं आणि मोठ्या प्रमाणात मतदान करावं यासाठी शासकीय पातळीवर कार्यक्रमही राबविण्यात येत आहे। असे असले तरी अंबरनाथ मध्ये मात्र काही वेगळंच चित्र दिसून येत आहे। अंबरनाथ पूर्वस्थित स्वामी देवप्रकाश गार्डन या गृहसंकुलात गेल्या एक महिन्यापासून पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे। त्यामुळे या गृहसंकुलात राहणाऱ्या साधारणपणे 450 ते 500 नागरिकांनी मतदान न करण्याचा निर्धार घेतला आहे। दरम्यान गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून ज्या गृहसंकुलात फक्त 10 मिनिटं पाणी पुरवठा होतो त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही। त्यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी एकत्र येऊन सोसायटीच्या गेटवरच नो वॉटर नो वोट म्हणजेच पाणी नाही तर मतदान नाही असा फलक लावून आपला रोष व्यक्त केला आहे। सर हम लोग इधर 15 साल से यहाँ पे रह रहे हैं तो हम लोग को एवरी मंथ एवरी ईयर अप्रैल और मई में इतना पानी भी नहीं रहता है कि हम लोग अच्छे से कुछ ड्रिंकिंग वाटर यूज़ कर सके और कोई गेस्ट आते हैं तो उनको भी कुछ अच्छे से उनको पानी पिला सके। बिस्लरी वाटर भी हम लोग कितना ले सकेंगे बाहर से। हम लोग तो पहले भी 2-3 साल पहले ऐसे मीटिंग किया है बिल्डिंग में तो बोल के जाते हैं हाँ होगा पर अभी तक देखा है कुछ हुआ नहीं है। घर में तो सर हम लोग को सिर्फ 10 मिनट आता है उसमें एक्वागार्ड में भी कुछ प्रेशर नहीं रहता है कि हम लोग को हार्डली 1 या 2 बकेट भरे। तो सर अभी पीने का पानी नहीं है तो हम लोग का सब प्रॉब्लम होता ही है ना। काम में तो सब प्रॉब्लम होगा। कपड़े धोने के लिए हम लोग को बोरिंग का पानी लगता है, नहाने के लिए बोरिंग का लगता है और अभी वो बाजू में हम लोग का गटर की वजह से वो पीने का बोरिंग का पानी भी ख़राब हो गया है। सर अभी ये लेडीज़ का प्रॉब्लम लेडीज़ ही जाने। इसके लिए हम लोग सोच रहे हैं कि आते हैं इधर सब जो मेंबर लोग हाँ बोल के जाते हैं अगर हम लोग खुद मिलके कुछ नहीं करेंगे तो हम लोगों ने यही सोचा है वोट दे तो किस बेस पे दे। हमारा प्रॉब्लम तो सॉल्व होना चाहिए ना सर। सर मी या सोसायटीमध्ये जेव्हा सोसायटी स्थापन झाली बिल्डिंग बनली त्यावेळेपासून इथे राहतो आहे आणि त्यावेळेपासून हा ड्रिंकिंग वॉटरचा प्रॉब्लम आहे। हा वेळोवेळी आम्ही जे इथले स्थानिक नगरसेवक आहेत MLA आहेत किंवा वॉटर डिपार्टमेंट आहे यांच्याकडे ते मॅटर घेऊन गेलो परंतु वेळोवेळी आम्हाला काहीतरी कारणं सांगितली गेली एखादी लाईन दिली गेली परंतु आमच्या सोसायटीला लागणारं सफिशियंट ड्रिंकिंग वॉटर अजूनपर्यंत पाठीमागच्या 22 वर्षामध्ये आम्हाला मिळालेलं नाही। आता 22 वर्षामध्ये जेवढी पहिली लोकं होती फॅमिलीज ग्रो झालेले आहेत पाण्याची जी टंचाई आहे ती आता पहिली होती तेवढं त्याच्यापेक्षा पण म्हणजे पाणी कमी मिळत आहे तर त्यामुळं पाणी म्हणजे एवढं की माणसाला सर्वसाधारण आमच्या सोसायटीमध्ये प्रत्येक फ्लॅटमध्ये 10 मिनिटसुद्धा पाणी येत नाही एवढं ड्रिंकिंग वॉटरचं म्हणजे क्रायसिस आहे। त्यामुळं माणसांना काय होतं की बाकीचे घरातले जे लोकं आहेत ते पाण्यासाठी कुठे इथं म्हणजे ही अशी परिस्थिती नाही की बाबा कुठे जाऊन पाणी घेऊन यावं। सोसायटी धारकाने आम्ही आता हा एक मते निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत आम्हाला पाणी मिळणार नाही ड्रिंकिंग वॉटर तोपर्यंत आम्ही कोणालाही वोट करणार नाही। आम्हाला जे पाणी देतील त्यांना आम्ही वोट करू। एक टोकन बोर्ड लगा आहे क्योंकि अभी इलेक्शन का टाइम आहे हमको पाणी का तकलीफ काफी दिन से है। इनफॅक्ट 3 साल पहिले हमारे बाजू से एक बड़ा लाइन 3 इंच का लाइन गया तो उस दिन से हमारा तकलीफ चालू हो गया। चल रहा था कि 20-25 मिनट पानी आ रहा था बट गया 15 दिन से बिल्कुल ही कम ही पानी आ रहा है। हम लोग काफ़ी अपना लोग इधर वाटर डिपार्टमेंट में कॉन्टैक्ट किया लोग बोलते हैं बढ़ाता हूँ ये करता हूँ कुछ नहीं हो रहा है प्रेशर भी नहीं रहते पानी मुश्किल से 1 घंटा आता है 1 घंटा में यहाँ पे 10 मिनट देने के लिए पानी नहीं मिलता है जब तो हमारे पड़ोस में 2-2 घंटा लोग को पानी मिल रहा है। यही सेम लाइन से उनको भी मिल रहा है बट उनको 2 घंटा देने के लिए काफ़ी पानी मिल रहा है। इसका मतलब कुछ तो गड़बड़ है ये करेक्शन करो हमारा सुधार लाओ हम ज़्यादा पानी नहीं मूछ रहे हो। अगर हमारे पड़ोस में अगर समझो टोटल एरिया में पानी का शॉर्टेज है पानी कम जा रहा है सबको तकलीफ है तो हम भी साइन करने के लिए तैयार हो। जो एडिशनल जो साइड से जो लाइन गया है उसमें जो कनेक्शन में कुछ तकलीफ हो मिस्टेक रहेगा
उसका वजह से हमारा जो प्रेशर है वहाँ पे जाता रहेगा, हमारा प्रेशर काफ़ी कम हो गया, पानी मिल रहा ही नहीं गया। 15 दिन में यहाँ पे स्ट्रगल कर रहे 10-10 मिनट पानी देने के लिए। यहाँ पे पानी बिना घर तो चलेगा नहीं है, आप तो समझता हूँ। यहाँ पे एक बोरवेल है, बोरवेल का क्वालिटी यहाँ बाजू से जो ये जो नाला जा रहा है उसका पानी ये बोरवेल में जाने का वजह से क्वालिटी बहुत ख़राब है, फिर भी लोग यहाँ पे वो यूज़ करने के लिए मजबूर है बहुत सारा जन। उसका जो साइड इफ़ेक्ट आगे जो हेल्थ इश्यूज़ आएगा वो आगे पता चलेगा। यहाँ पे 2 बिल्डिंग है, 4 विंग है, 112 फ्लैट है, तो अप्रोक्सीमेटली समझो 4 जन पकड़ेगा एक बिल्ड मतलब एक फ्लैट में, तो 112 × 4 448 होता है, मतलब 450 लोग रहता है अप्रोक्सीमेटली। तो बहुत तकलीफ़ है लोग यहाँ पे, सर्वाइवल बहुत डिफ़िकल्ट हो गया, हमारा प्रॉपर्टी वैल्यू डाउन हो गया, जो मतलब एटलीस्ट 35-40% प्रॉपर्टी वैल्यू भी डाउन हो गया। और हम भी जो बाकी लोग का जैसा हम भी टैक्स भरते हैं, हम भी सब कुछ, इनफैक्ट हमारा टैक्स ज़्यादा है बाकी लोग से, तो हमको क्यों सेकेंड स्टैंडर्ड क्यों वो यार ये लेवल पे क्यों ट्रीट कर रहे हैं। हमारा डिमांड है हमको कम से कम 1 घंटा हमारे रेसिडेंट्स को देने के लिए पानी, सफिशेंट पानी दो। कौन सा हमको हमारा जो बाजू से लाइन लिया वही सेम स्टाइल से हमको भी एक लाइन दे दो कि हमको भी पानी इक्वल पानी डिस्ट्रीब्यूशन हो जाए। हम भी विद इज्जत से हमको रहने का है यहाँ पे। दरम्यान या परिसरातील लोकप्रतिनिधी तसेच समाजसेवक अपर्णा कुणाल भोईर यांना विचारला असता पाणी पुरवठा विभागाचा तांत्रिक अडचणी असल्याची माहिती त्यांनी दिली आहे। तसे सोसायटी धारकांचा पाण्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवण्यासाठी आम्हीही सोसायटी धारकांसोबत पाणी पुरवठा विभागाला पाठपुरावा करत असल्याची माहिती त्यांनी दिली। कांसई विभागातील ही स्वामीदेव प्रकाश गार्डन संकुल आहे, या संकुलात 1,250 जास्त फ्लॅट धारक आहेत। इथे गेल्या 25 दिवसापासून पाण्याची अत्यंत भीषण समस्या आहे। त्यांनी MJP कडे आमच्याकडे आले, तिथून आम्ही MJP कडे अधिकाऱ्यांशी कोऑर्डिनेट करण्याचा प्रयत्न केला, पण पाहिजे तसा रिस्पॉन्स इथे मिळाला नाही। नागरिकांनी आज जो पाऊल उचलला आहे, नो वोट नो पाणी, नो वॉटर नो वोट, हे अत्यंत खेदाची बाब आहे। आमचा प्रभाग हा 100% टॅक्स पेएबल आहे, वॉटर बिल्स ही 100% क्लिअर असतात, आणि नगरपालिकेचा टॅक्स ही 100% लोक पे करतात, परंतु पाहिजे तशी फॅसिलिटी ह्यांना मिळत नाही आहे। त्यामुळे त्यांनी जो आज हे पाऊल उचललं आहे ही अत्यंत खेदाची बाब आहे, आणि माझं प्रशासनाला निवेदन असेल की लवकरात लवकर या समस्येवर त्यांनी तोडगा काढावा आणि या संकुलातील नागरिकांना व्यवस्थित पाणी मिळेल याची दखल घ्यावी। शीतल मोरेसह अभय शर्मा, मेट्रो न्यूज, अंबरनाथ। जी आज मल्टी स्पेशलिटी अँड मॅटर्निटी हॉस्पिटल हे अंबरनाथ वेस्टला फातिमा हायस्कूल जवळ लोकेटेड आहे। हे हॉस्पिटल पूर्णपणे कॅशलेस आहे व NABH अक्रेडिटेड आहे। या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज अशा ICU सुविधा आहेत, तसेच इथे OT आपल्याकडे लेझर, लॅब तसेच जनरल सर्जरी होतात, आपल्याकडे गायनॅक ऑपरेटिव सगळे होतात, त्याचबरोबर आपल्याकडे पिड्रॅटिशियन, बालरोगतज्ञ, तसेच आपल्याकडे फिजिशियन, त्याचप्रमाणे आपल्याकडे फिजिओथेरपिस्ट, कॉस्मेटॉलॉजिस्ट, आपल्याकडे स्किन स्पेशलिस्ट हे सुद्धा अवेलेबल आहेत। मॅक्सलाईफ हॉस्पिटल हे उल्हासनगरमध्ये केंद्रित आहे। हे बेसिकली उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर आणि त्याच्या बियॉन्डचे जे एरियाज आहे याच्यासाठी एक टर्शरी रेफरल सेंटर करून काम करत आहे। एकमेव हॉस्पिटल आहे जिकडे आपला एकच रूफमध्ये सिटी स्कॅन, कॅथलॅब मशीन, डायलिसिस मशीन, इकोग्राफी प्लस सोनोग्राफी हे सर्व सुविधा अवेलेबल असतं। प्लस एक न्यूरो इंटरव्हेन्शन टीम आहे अंडर डॉक्टर विवेक अगरवाल सर, जे आपल्याकडे इमर्जन्सी केसेसमध्ये हेड इंजुरी केसेस झाले किंवा स्पाईन इंजुरी केसेस झाले त्यामध्ये इमर्जन्सीमध्ये ऑपरेट आपल्याला करता येतात, ज्यामुळे पेशंटचा जीव आपल्याला वाचवता येतं। प्लस आपल्याकडे जे बाकीचे जे गव्हर्नमेंट स्कीम्स आहे, जसं महाराष्ट्र पोलीस आहे, CGHS आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट हेल्थ स्कीम, प्लस ESICC पेशंट्स जे असतात, ते सेंट्रल रेल्वेचे पेशंट असतं, ते सर्व पेशंटला प्लस चीफ मिनिस्टर रिलीफ फंडमध्ये पण आपण एनरोल्ड आहे। तुमच्या स्वप्नातलं घर अगदी स्वस्त दरात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत म्हाडा आणि चड्ढा ग्रुप यांचा 155 एकर मध्ये महत्वाकांक्षी मेगा आवास टाउनशिप फक्त तुमच्यासाठी। तर आजच संपर्क करा चड्ढा रेसिडेन्सी वांगणी। संपर्क क्रमांक 9355154
1554। उल्हासनगर असो अंबरनाथ असो की बदलापूर, ऊन पाऊस थंडी किंवा नैसर्गिक आपत्ती याची तमा न बाळगता आम्ही कर्तव्य दक्ष राहून काम करतो। सर्व स्तरातील स्थानिक बातम्या काही क्षणातच सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो ते फक्त मेट्रो न्यूज। अवघ्या एक वर्षात हजारो प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेली आपली नंबर वन तसंच विश्वसनीय वृत्तवाहिनी म्हणजे मेट्रो न्यूज। मेट्रो न्यूजच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला पाठबळ देणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक आभार। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या वृत्तवाहिनी मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा, तसंच लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तुमच्या परिसरातील काही समस्या असेल किंवा काही माहिती असेल, तसंच तुमच्या संस्थेची अल्पतरात जाहिरात द्यायची असेल, तर मेट्रो न्यूजला संपर्क करा। आमचा मोबाईल नंबर आहे 7517000525। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या हक्काच्या असलेल्या मेट्रो न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। तसंच व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा। धन्यवाद।